स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही आतापर्यंत, तर व्हिडिओ खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्यापुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। मित्रांनो, मेगा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप खूप महत्त्वाची बातमी आहे। जवळपास 10,000 पदांसंदर्भात हा ग्रामविकास विभागाने दिलेला महत्त्वाचा आदेश आहे। की बातमी काय आहे या संदर्भात आपण आता सविस्तर माहिती बघू। चला तर मग सुरुवात करू। बघा, शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात ही बातमी आहे। बघा, शिक्षक भरती प्रक्रिया 12 पासून जाहिरात काढण्याचे आदेश। राज्यभरात 10,000 पदे 9 ते 10 वर्षापासून प्रलंबित शिक्षकांच्या भरतीस आता हिरवा कंदील मिळाला आहे। रिक्त पदांपैकी निम्मी पदे भरली जाणार आहेत। पवित्र पोर्टल, बिंदू नामावली आणि मराठा आरक्षण यात अडकलेली ही प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे। 12 फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू होईल। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विना अनुदानित जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीच्या रिक्त जागांसाठी 12 फेब्रुवारीला जाहिरात काढण्याचे आदेश शिक्षण ग्रामविकास विभागाने शाळांना दिले आहेत। या संदर्भातील निर्णय ग्रामविकास सचिव शिक्षण आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले। भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा मानस शिक्षण विभागाकडून व्यक्त झाला होता। खाजगी शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टलविरोधात न्यायालयात धाव घेतली। त्यानंतर न्यायालयाने शाळा व्यवस्थापन मंडळाचा अधिकार अबाधित ठेवण्याचे आदेश दिले। त्यानंतर आता पवित्र पोर्टलवर शाळांमध्ये असलेल्या रिक्त पदांची संख्या आरक्षण नोंदणी करायची होती। बऱ्याच शिक्षकांनी पदांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यास सुरुवात केली। दरम्यान राज्यात मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयानुसार शाळांमध्ये असलेल्या बिंदू नामावली 16% आरक्षणाचा समावेश करण्यासाठी यात बदल करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले। शाळांनी त्यात बदल करून प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी उपसंचालकांना ते सादर करावे लागणार आहे। ही माहिती सादर होताच विभागीय आयुक्तालयातील मागासवर्गीय कक्षामार्फत विभागांना कळविण्यात येणार आहे। बिंदू नामावली अद्ययावत। जवळपास सर्व शाळांच्या बिंदू नामावली अद्ययावत झाल्या असून त्यानुसार जाहिराती काढायच्या आहेत। याची पाहणी करण्यासाठी 1 व 2 फेब्रुवारीला शिक्षण आयुक्तांची आढावा बैठक व 4 फेब्रुवारीला ग्रामविकास सचिवांची बैठक झाली होती। तीत 12 फेब्रुवारीपासून भरती संदर्भात जाहिरात देण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले। शिक्षण विभागामार्फत अनुदानित शाळांतील रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। एकूण रिक्त पदांच्या 50% जागा 12 फेब्रुवारीपासून भरणार असल्याचे शिक्षण आयुक्तांनी कळविले। परंतु पूर्ण रिक्त जागा भरल्याशिवाय पुण्यातील उपोषण थांबणार नसल्याचे DTED BEd स्टुडंट असोसिएशनने कळविले। उपोषणात 3 ते 4 भावी शिक्षकांची प्रकृती खालावली आहे। अशा प्रकारे ही बातमी होती मित्रांनो। आशा करतो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।